नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। मित्रांनो, मी आकाश कदम म्हणजेच म्युझिशियन आकाश तर पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि कशात सर्व, आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मजेत असायलाच पाहिजे। तर आजचा आपला बँजो ब्लॉग नाही आहे, आपण आज चाललोय दहंडीचा शूट करायला। आणि पावसाळा आला की आपला एक हक्काचा सण येतो, ते म्हणजे दहंडी। तर आपण आज शूट करायला चाललोय आणि दहंडीची पंढरी म्हणजेच जोगेश्वरी, आणि जोगेश्वरीतलं एक नावाजलेलं गोविंदा पथक म्हणजेच कोकण नगर गोविंदा पथक, त्यांचा आज सरावाचा पहिला दिवस आहे। तर आपण ते शूट करायला चाललोय, काहीतरी नवीन तुमच्या भेटीला घेऊन येतोय। आणि गेल्या वर्षी त्यांनी नऊ थर लावलेले भर पावसात आणि उतरवलेले पण, आणि प्रो गोविंदा फर्स्ट प्राईज मारली त्यांनी। तर त्यांचा आज सर्वांचा पहिला दिवस आहे, तर आपण चाललोय शूट करायला। आणि आजचं पावसाचं क्लायमेट पण बघा, मस्त असं झालंय। थोड्या वेळापूर्वी पाऊस पडलेला, आता थांबलाय। तर आपण पण आता निघतोय घरातून, आपली तयारी वगैरे झाली आणि आपल्या नेहमीच्या रुटीननुसार आपण जाणार इथून बदलापूर स्टेशन। तिथून आपल्याला घाटकोपरला जायचंय, कारण की घाटकोपरला आपला भाऊ भेटणार आहे वरून, मग त्याची गाडी घेऊन आपण जोगेश्वरी जाणार आपल्या लोकेशनला। तर चला भेटू आणि बघू आज काय नवीन, काय नवीन करता येईल, काय नवीन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येईल। तर आपण जसं जमेल तसं शूट करू आणि तुम्हाला दाखवू, तुमच्यावर नक्कीच पोचव। तर चला घाटकोपरला पोचलोय। आणि खूप वेळ आपल्याला भावानी वाट बघायला लावली, एक तास भावाची वाट बघवतो। तर आपण गाडीवरनं आपल्या लोकेशनला चाललोय जोगेश्वरीला, आणि तिकडं मग शूट करू आपण। खूप दिवसांनी भाव आपल्या सोबत आहे आज ब्लॉग मध्ये। काय बोलतो, कसा आहेस, चांगला आहे? तर चला जाऊ आपण आता आपल्या लोकेशनवर। जोगेश्वरीला पोचलोय आणि कोकण नगरच्या ग्राउंडला पोचलोय। आत्ता जस्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आपला भाऊ पण आलाय म्हणे। खूप दिवसाने आपण जोगेश्वरीत आलो, तर आपल्या भाऊ लोकांना पण भेटलो। खूप दिवसाने आम्ही, खूप दिवसाने आलो। तर चला आतमध्ये जाऊया आणि मग कार्यक्रम चालू झाला। मान्य करून घे, कोकण नगर गोविंदा पथक सराव
प्रचाराला सुरू करत आहे. होय महाराजा. त्यांच्या पाठीशी उभा राहा. होय महाराजा. त्यांना यश दे. होय महाराजा. बळ दे. होय महाराजा. त्यांच्याकडनं चांगला सराव करून घे. होय महाराजा. त्यांना कुठच्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे. होय महाराजा. त्यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण कर रे देवा महाराजा.
प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे आणि आपण शूट वगैरे करून आता निघतोय आणि आपल्याला लेट झाले तर आपले भाऊ लोक आपल्याला सोडायला येते. आपण जाऊया आता कळवा स्टेशनला. कळवा स्टेशन पर्यंत आपल्या बरोबर भाऊ लोक आहेत. साहेब आपल्याला सोडायला येते कळव्याला. कळव्या स्टेशन आणि हे भाऊ पण आहेत आपल्या बरोबर. चला जाऊया आपण. हा एकाच जागेवर कळव्याला. चला घरी जाऊन भेटतो. आपण बदलापूरला पोहोचले आणि आपल्या बिल्डिंग मध्ये आता जस्ट आलोय आणि पाऊस पण होता त्यामुळे आपण शूट नाही केलं. तिकडून आपण डायरेक्ट निघालो आणि आपला भाऊ आपल्याला सोडायला येणार होता कळवा स्टेशनला. साहिल तो एरोली राहतो तर तिने मला कळवा स्टेशनला सोडलं आणि पाऊस होता. आपण बप्पर आलो आणि टिबल शीट होतं. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की कोकण नगर गोविंदा पथकाचा आज सरावाचा पहिला दिवस होता आणि सरावाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी कडक सत्तर लावले आणि तिथून भर पावसात जो दहंडीचा जोश असतो दहंडीच्या दिवशी तो सरावाच्या आजच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी दाखवला की एवढ्या पावसात पण त्यांनी सत्तर कडक लावलेले आज आणि जिद्द कायम असते तर ते तुम्ही आज बघितलीच. चला आज लेट झाले दोन वाजलेत. ब्लॉग पण एंड करतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू आपल्या अशाच अजून नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.